नमस्कार मंडळी, मी तन्मय सावंत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी आलो आहे सावंतवाडीला आणि मी जसं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की सावंतवाडी गेल्यानंतर मी ब्लॉग करणार आहे। सो पहिल्यांदा मी आलो आहे सावंतवाडी पॅलेसला। तिथून मग मी जाणार आहे मोती तलाव म्हणजे सावंतवाडीचं जे वैभव आहे तिथून मी मग तुम्हाला दाखवणार आहे नरेंद्र डोंगर। आणि अशा आज आपण तीन एरिया कवर करणार आहोत। जर तुमचा रिस्पॉन्स चांगला आला या ब्लॉगवर तर आणखीन म्हणजे भालेकर खानावळ असेल किंवा चितराळी असेल हे सगळे एरिया आपण कवर करणार आहोत। तो चला आपण आत्ता जाऊयात सावंतवाडी पॅलेसला आणि मग पटकन सावंतवाडी पॅलेस कवर करूयात आणि मग जाऊयात पुढच्या डेस्टिनेशनला। चला तर मंडळी आपण पोचलोय आता सावंतवाडी पॅलेससमोर आणि आज जाताना तिथे लिहिलेलं आहे नो मास्क नो एंट्री। पण एक गोष्ट कालपासून माझ्या लक्षात आली सावंतवाडी असल्यापासून म्हणजे जर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातून येत असाल तर इकडे येऊन निष्काळजी राहू नका। 5 ते 10 पटीने जास्त रिस्ट्रिक्शन्स आहेत मास्क लावण्यासाठी। सो इकडे कधी आलात तर मास्क लावा म्हणजे या दिवसात आलात तर मास्क लावा। आणि आता आपण जाऊया डायरेक्ट सावंतवाडी पॅलेसमध्ये। सावंतवाडी पॅलेसमध्ये आल्यानंतर तुम्हाला 30 रुपयाची अशी एंट्री फी मिळेल ती घ्यायची। मग ते बाकीची माहिती सगळे व्यवस्थित देतात आणि इथे असं नाही आहे की चला आत्ता कसं आल्यात काय किती वेळ थांबा किती वेळ फोटो काढा किती वेळ शूट करा इथे काही प्रॉब्लेम नाही आहे। पण तुम्ही ही एंट्री पास घेतल्यानंतर तुम्ही आत जाऊ शकता ते बघायला। सो मी आत्ता एंट्री पास घेतलेला आहे आणि मी आता आतल्या बाजूला जातो आणि मग तुम्हाला दाखवतो। तर मंडळी आपण आलेलो आहोत सावंतवाडी पॅलेसमध्ये आणि सावंतवाडी पॅलेसमध्ये आपल्याला एक मॅडम आहेत त्या माहिती देतात। 1881 दरबार हॉल बांधलेला आहे। शिवाजी महाराजांच्या अगोदरचं हे 250 वर्षापूर्वीचं संस्थान आहे। हा सावंत भोसलेंचा राजवाडा आहे। हा जो फोटो आहे शिवरामराजे भोसले हे 25 वर्ष आमदार होते। 1995 एक्सपायर्ड झाले। ते त्यांची आई राणी पार्वती देवी यांच्या नावाने पण सावंतवाडीमध्ये राणी पार्वती देवी हायस्कूल आहे। या राणीसाहेबांनी हा वाघ आणि तो चित्ता आंबोलीला महादेवगडा आहे ना तिथे मारला 1933 सालामध्ये। हा जो फोटो आहे राणी जानकीबाई राजेसाहेबांची आजी यांच्या नावाने पण सावंतवाडीमध्ये राणी जानकीबाई सुतिका ग्रामोटो हॉस्पिटल आहे। हा जो फोटो आहे रघुनाथराजे भोसले चित्तराळीमध्ये लाकडी खेळणी वगैरे बघायला गेला असता तिथे रघुनाथ मार्कंड राजांचं नाव दिलेलं आहे। हा जो फोटो आहे श्रीराम सावंत सावंतवाडीमध्ये श्रीराम वाचन मंदिर म्हणून नाव राजांचं नाव दिलेलं आहे। हे सिंहासन पूर्ण चांदीचं आहे। याच्यावर राज्याभिषेक झालेले शेवटचे राजे शिवरामराजे भोसले। पूर्वीच्या काळी लेडीज जेंट्स एकत्र बसत नसत। काम असलं तर लेडीजना वर बोलवायचे समोरून जाळीचे पडदे वगैरे सोडलेले असायचे। ते स्टारमध्ये त्यावेळच्या तलवारी आहेत या त्यावेळच्या खुर्च्या आहेत। सभा मिटिंग सर्व इथे भरायची। सावंतवाडी शहर हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे। राजवाडा म्हटलं की राजे लोक त्यावेळी गंजी फांबून गेम खेळायचे। इथे सर्व लोक बनवतात आमच्या शोरूमला विक्रीला आणि बघण्यासाठी ठेवलेले आहे। गंजिपा म्हणजे विष्णूचे 10 अवतार मत्स्य कुर्मा वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी असे 10 अवतार असतात। आणि कसं खेळायचं त्यासोबत तुम्हाला माहिती पुस्तिका दिली जाते। 9 ग्रह असेल ते 108 राशी असेल ते 144 असे प्रत्येक प्रकारचे गेम आम्ही इथे बनवतो। त्याशिवाय टॅरो कार्ड प्लेन कार्ड पैसे वगैरे लावून खेळायचे नसतात ते आध्यात्मिक खेळ असतात। सावंतवाडी संस्थांचा गंजिपा म्हणजे विष्णूचे 10 अवतार।
ही जी बाहुली बघता तुम्ही ती नेपाळची आहे, त्याला भैरव फळसूत्री असं म्हणतात। तर मंडळी कसा वाटला तुम्हाला सावंतवाडी पॅलेस? आणि नक्की भेट द्या, डिस्क्रिप्शन मध्ये मी सगळी माहिती दिलेली आहे, म्हणजे गुगल लोकेशन किंवा इथला नंबर सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे। सो आता आपण इथून लगेच निघूया माझ्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, म्हणजे नरेंद्र डोंगरला। चला मंडळी, आता आपण चढतोय नरेंद्र डोंगरवर, म्हणजे नरेंद्र डोंगरवर गाडी जाते टॉपपर्यंत। सो आता आपण तिथे जातो, मग तिथे तुम्हाला मी दाखवतो। मंडळी, ही जी तुम्ही पाहताय, जी खालच्या बाजूला काही घरं दिसतात, ती म्हणजे आहे सावंतवाडी। आणि आत्ता इथे झाडी झुडपं वाढल्यामुळे सावंतवाडीचं म्हणजे मोती तलाव जो आहे तो वरून दिसत नाही, नाहीतर पूर्वी नरेंद्र डोंगरवरून पूर्ण सावंतवाडी दिसायची। आता हे काही थोडी थोडकी घरं दिसत आहेत, म्हणजे नगर परिषद वगैरे आहेत ते सगळं दिसत आहेत। आणि इथे छोटंसं मंदिर आहे हनुमानाचं, आणि इथे एक झरा आहे जो समोर दिसतोय तुम्हाला। तर मंडळी कसं वाटलं आजचा व्हिडिओ? तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हो शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओत, बाय।